यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील वडकी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा गलथान कारभार सुरू असून तेथील कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी खातेदारांना उद्धटपणाची वागणूक देऊन ग्राहकांना हकलून लावत असल्याचा आरोप पिंपरी सावित्री येथील श्रीकांत उईके या खातेदाराने केलाय. प्रतिनिधी अमोल सांगानी, महाराष्ट्र टाइम्स वन, यवतमाळ. सदर मी यवतमाळ डेपोला चालक पदावर काम करत आहे. माझं गाव पिंपरी सावित्री आणि मला समाज कल्याण ऑफिसच्या कामासाठी माझं आंतरजातीय विवाह असून मला तिथं लाभ घेण्यासाठी मला जॉईंट अकाउंटची गरज पडण्यात आली असताना मी माझ्या वडकी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये माझ्या पत्नीचं पहिलं अकाउंट असताना मी ॲप्लिकेशन फॉर्म भरून दिले मला जॉईंट होण्याकरिता. तरी पण मला मी 3/6/2020 तिथं ॲप्लिकेशन दिलं आहे. तरी पण माझं अजूनही कुठलंही जॉईंट अकाउंट करून मला मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे मला जिल्हा परिषद समाज कल्याण ऑफिसचा लाभ मिळण्यातून वंचित राहत आहो. आणि तिथं मला असं आहे की बा गुरुवारी या मंगळवारी या बुधवारी या कोण म्हणते असं अशी तिथली महिला जे कर्मचारी आहे क्लर्क ते मला उडवावडीचे उत्तर देत आहे आणि मला गुरुवारी या मंगळवारी या शुक्रवारी या असं सांगण्यात येत आहे. त्याच्यामुळं माझे मी सगळे काही कामधंदे टाकून मी बँकेला वारंवार चक्रा मारत आहे. तरी पण माझं काम कुठल्याही प्रकारचं होत नाही आहे.